या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या हातात आहे आणि ती बातमी आहे खासदार सुजय विखे पाटील यांच्या बाबत। वैयक्तिक विमानातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो साठा उपलब्ध केला त्याबद्दल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल झाली होती आणि या प्रकरणात पुढे काय घडलं याबद्दलची ही बातमी। खासदार सुजय विखे यांनी विनापरवाना रेमडेसिवीर आणल्याप्रकरणी प्रधान सचिव गृह विभाग मुंबई यांना आदेश। 17 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पुण्यातून खरेदी। जिल्हाधिकारी खासदार विखे यांना पाठीशी घालत आहेत। प्रथमदर्शनी निरीक्षण न्यायालयाने नोंदवला। शिर्डी विमानतळ येथील 10 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंतच्या सर्व खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या न्यायालयाचा आदेश। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध केल्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने हे काम केल्यामुळे त्यांच्यावरती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी ही याचिका दाखल झाली होते। येथे ॲडव्होकेट सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून सदर प्रकरणात खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणत्याही कायदेशीर परवाना आणि अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती करण्यात आली होती। यावरती उच्च न्यायालयाने आज निरीक्षण नोंदवलं। काही रुग्णांच्या वतीनं दाखल करण्यात आलेला हस्तक्षेप अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळले। सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर, ॲडव्होकेट अजिंक्य काळे यांनी काम पाहिलं, तर शासनाच्या वतीनं ॲडव्होकेट DR काळे यांनी काम पाहिलं। खासदार विखे पाटील यांनी 1700 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध केला, मात्र याची पडताळणी आणि चौकशी थेट पोहोचली येते कोर्टापर्यंत। पुढे काय घडतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।